नमस्कार. या व्हिडिओत आपण वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न गट क संयुक्त पूर्व 2019 विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे, ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे वाहिनीयुक्त, दुसरा पर्याय आहे बीजे, तिसरा पर्याय आहे बिगरवाहिनीयुक्त आणि चौथा पर्याय आहे बिजुकधारी. चौथा पर्याय आहे बिजुकधारी. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकात आपण वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण या चॅप्टरखाली वनस्पतींच्या वर्गीकरणाचा हा स्वतंत्र चार्ट दिलेला आहे आणि तो सुरुवातीच्याच पानावर दिलेला आहे. यात वनस्पतीत बिया तयार होतात किंवा नाही यानुसार वनस्पती सृष्टी अबीजपत्री आणि बीजपत्रीमध्ये विभागली जाते. 1883 साली आयक्लर यांनी वनस्पती सृष्टीचं दोन उपसृष्टीत विभाजन केलं आणि हे विभाजन वनस्पतींमध्ये बिया तयार होतात किंवा नाही यावर आधारित होतं. आता अबीजपत्री वनस्पती म्हणजेच काय, तर ज्या वनस्पतींमध्ये बिया तयार होत नाहीत. आणि बीजपत्री वनस्पती म्हणजे काय, तर ज्या वनस्पतींमध्ये बिया तयार होतात. आता अबीजपत्री वनस्पतींमध्ये बिया तयार होत नाही आणि त्या पुन्हा पुढे असंवहनी आणि संवहनी अशा दोन प्रकारात विभागल्या जातात. ज्या वनस्पतींमध्ये संवहनी संस्था नसतात म्हणजेच वॅस्क्युलर सिस्टीम नसते म्हणजेच झायलेम आणि फ्लोएम नसतात. झायलेम आणि फ्लोएमला मराठीत रसवाहिन्या आणि जलवाहिन्या असं म्हटलं जातं. झायलेमला जलवाहिनी असं म्हटलं जातं, फ्लोएमला रसवाहिनी असं म्हटलं जातं. आणि झायलेम आणि फ्लोएमला मिळून व्हॅस्क्युलर बंडल असं म्हटलं जातं. यालाच मराठीत संवहनी संस्था म्हणतात. आता या संवहनी संस्था ज्या वनस्पतींमध्ये नसतात त्यांचा समावेश थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा अंतर्गत होतो. आणि ज्या वनस्पतींमध्ये संवहनी संस्था असतात म्हणजेच व्हॅस्क्युलर सिस्टीम असते म्हणजेच झायलेम आणि फ्लोएम असतात म्हणजेच जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात, त्या वनस्पतींचा टेरिडोफायटा या अंतर्गत समावेश होतो. आता थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या दोघंही असंवहनी प्रकारच्या वनस्पतींमध्ये मोडतात. म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये संवहनी संस्था नसतात त्याच थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा मोडतो, तर संवहनी संस्था असणारे वनस्पती टेरिडोफायटामध्ये मोडतात. आता आपल्या पुस्तकात आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांचं पुन्हा पुढे सविस्तर वर्णन दिलेलं आहे. त्यातल्या थॅलोफायटामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे की थॅलोफायटांमध्ये संवहनी संस्था नसतात म्हणजेच त्यांच्यात झायलेम आणि फ्लोएम नसतात आणि म्हणून त्यांना असंवहनी किंवा बिगर वाहिनीयुक्त असं देखील म्हटलं जातं. याचप्रमाणे ब्रायोफायटामध्ये सुद्धा संवहनी संस्था नसल्यामुळे त्यांना बिगर वाहिनीयुक्त म्हटलं जातं. टेरिडोफायटामध्ये मात्र पहिल्यांदाच जलवाहिन्या आणि रसवाहिन्या बघायला मिळाल्यामुळे त्यांच्यात संवहनीय संस्था असतात आणि त्या पहिल्यांदाच बघायला मिळाल्यामुळे त्यांना पृथ्वीवरच्या पहिल्या अबीजपत्री म्हणजेच क्रिप्टोगॅमी वनस्पती असंही म्हटलं जातं. आता हीच इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टरच्या शेवटी या चार्टच्या स्वरूपात दिलेली आहे आणि यात थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांचं सविस्तर वर्णन करणारा हा चार्ट दिलेला आहे. एकाच वेळी त्यांच्यातला फरकसुद्धा इथे आपण मेन्शन केलेला आहे आणि यात आपण स्पष्ट इथे या चार्टच्या स्वरूपात एक्सप्लेन केलेलं आहे की वाहिन्या आणि संवहनी संस्था नसणाऱ्या थॅलोफायटा या वनस्पती आहेत आणि ब्रायोफायटा या वनस्पती आहेत. आणि वाहिन्या असणाऱ्या वनस्पती ज्या आहेत, संवहनी संस्था असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, त्या टेरिडोफायटा अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या वनस्पती आहेत. आणि आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात, तर ब्रायोफायटा आणि थॅलोफायटामध्ये संवहनी संस्था नसतात, तर टेरिडोफायटांमध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे संवहनी संस्था असतात, म्हणून ब्रायोफायटा हे बिगर वाहिनीयुक्त असतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शैवाळ अगार नावाच्या पदार्थाच्या व्यावसायिक उत्पादनाकरता वापरतात. आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण अगारविषयी माहिती दिलेली आहे. अगार हे पॉलिसॅकराइड आहे. पॉलिसॅकराइड ही कर्बोदकं असतात आणि पॉलिसॅकराइड हे ग्लुकोजच्या युनिट्सचं बनलेलं असतं. आता अगार हे पॉलिसॅकराइड साधारणतः शैवाळापासून मिळवलं जातं आणि हे अगार कल्चर मीडिया म्हणून वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये वापरलं जातं.
आणि त्यावर सूक्ष्मजीवांची वाढ घडून आणली जाते. आता हे अगार सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी का वापरलं जातं, तर ते एक जेलीयुक्त सबस्टन्स तयार करतं. हे पाण्यात विरघळलं तर जेलीसारखा पदार्थ तयार होतो आणि तो अत्यंत सच्छिद्र असतो. या सच्छिद्रतेमुळे इथे या सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकते आणि म्हणून या आगारला व्यावसायिकरित्या फार महत्त्व आहे आणि जवळजवळ प्रत्येक प्रयोगशाळांमध्ये कल्चर मीडिया म्हणून या आगारचा, या पॉलिसॅकॅराइडचा, या शैवाळाचा वापर केला जातो. आता शैवाळ हे थॅलोफायटा गटात येतात आणि ते तीन प्रकारचे असतात. त्यांच्यात असणाऱ्या रंगद्रव्यावरून त्यांचे खालील प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे क्लोरोफायसी. हे हिरवं शैवाळ असतं, यांच्यात ग्रीन पिगमेंट्स असतात म्हणून त्याला क्लोरोफायसी म्हणतात. तपकिरी शैवालांना फिओफायसी म्हणतात, लाल शैवालांना रोडोफायसी म्हणतात. आता अल्गी म्हणजेच शैवाल हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यात ज्या शैवालांमध्ये पॉलिसॅकराइड म्हणजे आगार तयार करण्याची क्षमता असते ती शैवाल आहेत पॉलिसिफोनिया, पॉरफायरा, ग्लॅसिलॅरिया आणि जेलिडियम. हे सर्व शैवाळ त्यांच्या पेशीभित्तिकांमध्ये पॉलिसॅकराइड असल्यामुळे त्यांचा आगार तयार करण्यासाठी उपयोग केला जातो आणि यांचा समावेश रोडोफायसी म्हणजेच रेड अल्गीमध्ये होतो, म्हणजेच लाल शैवाला अंतर्गत होतो. आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. आता पुढचा प्रश्न आहे, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली, आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातल्या वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण या चॅप्टर अंतर्गतचा हा पहिला पॅरा बघा. यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की सगळ्यात सुरुवातीला वनस्पती वर्गीकरणाची जी कृत्रिम पद्धती होती ती साधं निरीक्षण आणि बाह्य गुणधर्मांवर आधारित होती. हे वर्गीकरण साधारणतः वनस्पतींचे बाह्य गुणधर्म आणि पुंकेसराची रचना यांच्यावर अवलंबून होतं आणि ही पद्धत कार्ल लिनायस यांनी शोधून काढली होती. थोडक्यात सुरुवातीला वनस्पतींचं वर्गीकरण हे बाह्य गुणधर्मांवरून केलं गेलं. ते कसे दिसतात, त्यांच्यात पुंकेसराची रचना कशी आहे, त्यांचे बाह्य वृद्धी गुणधर्म कसे आहेत यावर हे वर्गीकरण अवलंबून होतं. मात्र एकाच जातीच्या दोन वनस्पतींना जर वेगवेगळ्या वातावरणात वाढवलं तर सभोवतालच्या वातावरणानुसार त्यांच्यात बाह्य गुणधर्मांमध्ये बदल होत जातात. त्यांची जात एकच असल्यामुळे त्यांचे लैंगिक गुणधर्म मात्र तसेच राहतात. थोडक्यात काय तर बाह्य गुणधर्म हे सभोवतालच्या वातावरणानुसार बदलतात आणि म्हणून एका नवीन वर्गीकरणाची शास्त्रज्ञांना नितांत गरज भासू लागली, ज्यात केवळ बाह्य गुणधर्मच नव्हे तर नैसर्गिक असे आंतरगुणधर्मसुद्धा वर्गीकरणासाठी लक्षात घेतले जातील. आणि ही पद्धत जॉन बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी नंतर अस्तित्वात आणली. म्हणजेच सुरुवातीला जी बाह्य गुणधर्मांवर आधारलेली कृत्रिम नैसर्गिक पद्धत कृत्रिम पद्धती अस्तित्वात होती ती कार्ल लिनायस यांनी मांडलेली होती, पण ती कृत्रिम वर्गीकरण पद्धत ही बाह्य गुणधर्मांमुळे अपूर्ण वाटू लागली आणि नंतरच्या काळात जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी त्या पद्धतीमुळे मध्ये बदल करून केवळ बाह्य गुणधर्मांवरच नव्हे तर नैसर्गिक अशा आंतरगुणधर्मांवर देखील काही वनस्पतींचं वर्गीकरण करण्याचं ठरवलं, सर्व वनस्पतींचं वर्गीकरण करण्याचं ठरवलं. आणि या पद्धतीत त्यांनी अल्ट्रास्ट्रक्चर, शरीर रचना, गर्भशास्त्रीय दृष्टिकोन, जीवरासायन प्रक्रिया अशा गुणधर्मांचा विचार केला. असे बेसिक गुणधर्म तिथे लक्षात घेतले गेले आणि ही वर्गीकरण पद्धती म्हणूनच अत्यंत सखोल बनली आणि योग्य पद्धतीने वनस्पतीचं वर्गीकरण यात बघायला मिळालं. आणि ही पद्धत जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी अस्तित्वात आणली आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. आता पुढचा प्रश्न आहे, आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये बीजांड म्हणजेच ओव्ह्युल कशामध्ये विकसित होत जातं, आणि खाली त्याच्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत, फूल, फळ, बीज आणि पुष्पकोश. आता आपल्या पुस्तकातला हा चार्ट आपण दिलेला आहे त्यात वनस्पतीसृष्टीचं वर्गीकरण आपण या चार्टच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. यात वनस्पतीसृष्टी अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पतींमध्ये विभागली जाते. बीजपत्री वनस्पती पुन्हा अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजींमध्ये विभागली जाते. अनावृत्त बीजी म्हणजेच ज्या वनस्पतींच्या बियांना आवरणयुक्त कवच नसतं, आणि आवृत्त बीजी म्हणजे ज्या
वनस्पतींच्या बिया ह्या बंदिस्त स्वरूपात असतात आणि त्यांना फुलं येतात. थोडक्यात, आवृत्त विजयी वनस्पतींच्या बिया ह्या बंदिस्त स्वरूपात असतात, त्यांच्यावर आवृत्त असतं, म्हणजेच थोडक्यात यांच्या बियांवर आवरण असतं, त्यांच्या बिया झाकलेल्या स्वरूपात असतात आणि या वनस्पतींना फुलं देखील येतात. ठीक आहे, तर फुलं हे प्रजननाचा महत्त्वाचा घटक असतात आणि साधारणतः प्रजनन हे फुलांमार्फतच होतं. फुलं असल्यामुळे यांच्यात पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक विकसित झालेले असतात आणि या दोघंही युग्मकांचं फलन होऊन तिथे फूल आणि फळ तयार होतं, बीज आणि फळ तयार होतं. आता या पॅरामधली फिगर तुम्ही बघू शकतात. ही फिगर आपण थोडी मोठी करून बघूयात. फुलामध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक असतो. त्यातल्या स्त्रीयुग्मकावर पुयुग्मकाचे परागकण या कुक्षीवर पडतात. स्त्रीयुग्मकाच्या कुक्षीवर हे परागकण पडल्यानंतर तिथे एक परागनलिका तयार होते. इथे तुम्ही ही परागनलिका बघू शकतात. ही परागनलिका तयार झाल्यावर हे परागकण या ठिकाणी बीजांकुरित होतात आणि बीजांकुरण झाल्यावर या परागकणांचं शुक्राणूंमध्ये रूपांतर होतं. इथे दोन शुक्राणू तयार होतात आणि या परागनलिकेमार्फत ते बीजांडामध्ये जातात. हे अंडाशय आहे आणि यात असणारे हे छोटी छोटी बीजांड आहेत, हे इथे तुम्ही लक्षात घ्या. ही ओव्हरी आहे आणि यात असणारी ह्या छोट्या छोट्या ओव्ह्युल्स आहेत. आता एक लहान ओव्ह्युल कशी दिसते आणि त्यात अंड पेशिया कशा रचलेल्या असतात हे आपण इथे याला मोठं करून बघणार आहोत. तर एक लहान बीजांड जर मोठं करून बघितलं तर त्यात या अंडपेशी, 8 अंडपेशी कशा रचलेल्या असतात ह्या तुम्ही बघू शकतात. तर वर 3 अंडपेशी असतात, खाली 3 अंडपेशी असतात आणि मध्ये 2 पोलर न्यूक्लिया असतात. आता या बीजांडामध्ये हे या परागनलिकेमार्फत हे 2 स्पर्म्स म्हणजे 2 शुक्राणू प्रवेश करतात आणि त्यातला एक शुक्राणू हा इथल्या अंडपेशीबरोबर संयोग पावतो आणि दुसरा शुक्राणू यामध्ये असणाऱ्या पोलर न्यूक्लियाबरोबर संयोग पावतो. आणि अशा पद्धतीने या फलनामध्ये 2 प्रकारचे पुयुग्मक, 2 प्रकारचे शुक्राणू भाग घेत असल्यामुळे इथे या फलनाला द्विफलन असं म्हटलं जातं, म्हणजेच इंग्लिशमध्ये याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. आता हे फलन झाल्यानंतर, हे द्विफलन झाल्यानंतर, डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर या बीजांडाचं रूपांतर बीजामध्ये होतं, बीमध्ये होतं आणि या संपूर्ण ओव्हरीचं रूपांतर, हे पाही ओव्हरी दिसते आणि याच्यात ही बीजांड आहेत, तर या संपूर्ण ओव्हरीचं रूपांतर फळात होतं. हे छोटी छोटी बीजांड दिसत आहेत, याच्यात ज्या बीजांडामध्ये द्विफलन घडून येतं त्या बीजांडांचं रूपांतर बीजामध्ये होतं, बियांमध्ये होतं आणि या संपूर्ण ओव्हरीचं रूपांतर हे फळामध्ये होतं. ठीक आहे, तर आपण इथे नंतर हे मेन्शन केलेलंच आहे या इन्फॉर्मेशनमध्ये, ते तुम्ही वाचू शकतात. तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये द्विफलन झाल्यानंतर या बीजांडाचं म्हणजेच ओव्हिलचं रूपांतर बीजात होतं आणि अंडाशयाचं रूपांतर फळात होतं. तुम्ही एखादं फळ बघितलं असेल, त्या फळामध्ये ज्या बिया असतात त्या बिया या बीजांडांपासून बनलेल्या असतात आणि संपूर्ण फळाचा गर आणि फळ हे या ओव्हरीपासून बनलेलं असतं. तर आता आपण पुन्हा प्रश्नाकडे वळूयात. हा प्रश्न आहे, आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये बीजांड कशामध्ये विकसित होते. आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये बीजांड हे बीजात रूपांतरित होते, म्हणजेच सीडमध्ये रूपांतरित होते. इथं जर प्रश्न विचारला असेल बीजांड, तर इथे बीज लिहायचं असतं आणि जर ओव्हरी अंडाशय विचारलं असतं तर इथे फळ लिहायचं असतं. ठीक आहे, तर प्रश्न विचारलेला आहे बीजांड कशात विकसित होतं, तर बीजांड हे बीजात रूपांतरित होतं, बीजात विकसित होतं आणि बीज हे उत्तर इथे योग्य असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. तर पुढचा प्रश्न आहे, आयक्लर 1883 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात विभागलेला आहे. आयक्लर यांनी वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांच्याप्रमाणे ब्रायोफायटा हा कुठल्या भागात विभागलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे आणि यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. क्लास हिपेटॅसी आणि मसाय, क्लास हिपेटॅसी आणि अँथिसिरोटी, क्लास हिपेटेसी फक्त आणि क्लास अँथिसिरोटी आणि मसाय. तर आपल्या पुस्तकातला ब्रायोफायटा या हेडिंग अंतर्गतचा हे हा ब्रायोफायटा विभागाचं वर्गीकरण या पॅराअंतर्गतची ही इन्फॉर्मेशन बघा. ब्रायोफायटा विभाग हा साधारणतः हिपॅटिकोप्सिडा म्हणजेच हिपॅटेसी, अँथरोटोप्सिडा आणि ब्रायोप्सिडा म्हणजेच मुसी किंवा मसाय, यालाच मॉसेस असंही म्हटलं जातं, अशा 3 विभागात विभागला जातो. आयक्लर यांच्या मते हा विभाग केवळ हिपेटसी आणि मसाय या दोनच विभागात विभागला गेला होता. अँथरोटोप्सिडा हा नंतर या विभागात समाविष्ट केला गेलेला आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे की आयक्लर यांच्याप्रमाणे ब्रायोफायटा विभाग हा
खालीलपैकी कोणत्या विभागात विभागला गेलेला आहे, तर तो खालीलपैकी हिपेटसी आणि मसाय या विभागात विभागला गेलेला आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक एक हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परीक्षा डॅश डॅश येथे भरली. आता अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि आपल्या सायन्सच्या पुस्तकामध्ये आपण याची स्वतंत्र इन्फॉर्मेशन वनस्पतीशास्त्रांतर्गत दिलेलीच आहेत. इथे यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातला हा पॅरा बघा. इथे आपण स्पष्ट म्हटलं आहे की वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद ही 1867 साली पॅरिसला भरलेली होती आणि या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतींमध्ये प्रगतीशीलतेचे प्रतीक मानले जाते, आणि त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की आवृत्त बीजी वनस्पती ही बीजपत्री वनस्पतींमध्ये मोडते आणि आवृत्त बीजी वनस्पतींच्या बिया ह्या झाकलेल्या स्वरूपात असतात, आवृत्त असलेल्या स्वरूपात असतात, त्यांच्यावर आवरण असतं, त्या बंदिस्त स्वरूपात असतात आणि केवळ या वनस्पतींना फुले येतात आणि त्या फुलांमार्फत प्रजनन होतं आणि त्यांना फळंही येतात. आता आवृत्त बीजी वनस्पतींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते विविध वस्त्यांमध्ये राहतात आणि वेगवेगळ्या आकाराचे असतात. अँजिओस्पर्म विभागामधल्या सर्वात लहान वनस्पतीला जर तुम्ही बघितलं तर ती बोटाच्या पेरावर मावते आणि बोटाच्या पेरावर ही भरपूर प्रमाणात उपलब्ध असली, भरपूर संख्येत ही इथे प्रेझेंट आहे. यातला अत्यंत छोटा भाग तुम्ही घेतला तर पेराच्या इतक्या सूक्ष्म एरियामध्ये ही एक वुल्फीय वनस्पती इथे तुम्ही प्रेझेंट असलेली बघू शकतात. तर इतकी सूक्ष्म वनस्पतीसुद्धा याच गटातील वनस्पतीचा भाग आहे आणि सर्वात उंच वनस्पती जी 100 मीटर साधारणतः लाँग आहे ती निलगिरी वनस्पतीसुद्धा याच वनस्पतीचा भाग आहे. थोडक्यात आवृत्त बीजी वनस्पतींमध्ये अत्यंत लहान वनस्पतींचा सुद्धा समावेश होतो आणि अत्यंत उंच वनस्पतींचा सुद्धा समावेश होतो. इतकं व्हेरिएशन, इतकी डायव्हर्सिटी या आवृत्त बीजी अँजिओस्पर्म्समध्ये बघायला मिळत असते. या वनस्पती वातावरणानुसार त्यांची फुलं, पानं, मुळं, खोडं विकसित करत जातात आणि त्यांच्या आकारात देखील बदल करत जातात. हे ॲडॅप्टेशन त्यांनी केलेलं आहे आणि यामुळे ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत आणि यानुसार ते वेगवेगळ्या वातावरणात राहायला गेलेले असल्यामुळे विविध वस्त्यांमध्ये त्यांचा आढळ असतो आणि त्यांनी स्वतःत हे मॉडिफिकेशन करून घेतलेलं असल्यामुळे, हे इव्हॉल्युशन करून घेतलेले असल्यामुळे त्यांचं हे प्रगतीशीलतेचं प्रतीक मानलं जातं. कुठल्याही सजीवाने वातावरणानुसार स्वतःत केलेला बदल, स्वतःत केलेलं ॲडॅप्टेशन, स्वतःत केलेलं इव्हॉल्युशन म्हणजे त्या सजीवाचं प्रगतीशीलतेचं प्रतीक असतं. आणि अशाच प्रकारे अँजिओस्पर्म्सने सुद्धा अशा पद्धतीने वातावरणानुरूप स्वतःमध्ये बदल करत प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक एरियामध्ये ग्रो होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, ॲडॅप्टेशन्स केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांच्यात इव्हॉल्युशन झालेलं आहे आणि हे त्यांच्यात असणाऱ्या प्रगतीशीलतेचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर अनियमित प्रकारचं फूल ते तयार करू शकतात आणि वेगवेगळ्या वातावरणानुसार त्यांच्यात बाह्य गुणधर्मांमध्ये असे बदल होत जातात, त्यांच्या प्रत्येक पार्ट्समध्ये प्रत्येक भागामध्ये असे बदल करत ते ग्रो होत जातात आणि इव्हॉल्व होत जातात. हे त्यांच्यात असणारं प्रगतीशीलतेचं प्रतीक आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली. आता इथं सेम प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याचा फॉर्म थोडासा वेगळा आहे आणि इथे पर्याय दिलेले आहेत. यापूर्वीच मी तुम्हाला एक्सप्लेन केल्याप्रमाणे आधीची कृत्रिम वर्गीकरण पद्धती कार्ल लिनायस यांनी शोधून काढलेली होती. ती साधन निरीक्षण आणि बाह्य गुणधर्मांवर आधारित होती. मात्र बाह्य गुणधर्म हे बाहेरच्या वातावरणानुसार, वेगवेगळ्या वातावरणानुसार, सभोवतालच्या वातावरणानुसार बदलत जातात आणि म्हणून काही शास्त्रज्ञांना नवीन वर्गीकरणाची निकड भासू लागली आणि अशातच जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन होकर यांनी नवीन वर्गीकरण पद्धती अस्तित्वात आणली. जी वर्गीकरण पद्धती केवळ साम्य, फरक आणि जवळीकता या बाह्य गुणधर्मांवरच नव्हे नाही तर नैसर्गिक अशा आंतरगुणधर्मांवर आधारलेली होती आणि यात अल्ट्रास्ट्रक्चर, शरीर रचना म्हणजेच ॲनाटॉमी, गर्भशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजेच इम्ब्रॉलॉजिकल प्रिस्पेक्टिव्स,
जीवरसायन प्रक्रिया म्हणजे फायटोकेमिस्ट्री अशा बेसिक गुणधर्मांचा अशा नैसर्गिक गुणधर्माचा असा अशा आतील जेनेटिक गुणधर्मांचा विचार केला गेलेला होता आणि ही पद्धत नैसर्गिक पद्धती म्हणून नैसर्गिक वर्गीकरण पद्धती म्हणून अस्तित्वात आली आणि ती जॉर्ज बेंथम आणि डाल्टन हुकर जोसेफ डाल्टन हुकर बेंथम आणि हुकर यांनी अस्तित्वात आणलेले असल्यामुळे इथं पर्याय क्रमांक एक हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे आणि खालीही पर्याय दिलेले आहेत. आता आपण वनस्पती सृष्टीच्या वर्गीकरणाअंतर्गत या चार्टखाली बघितलेलाच आहे की बीजपत्री वनस्पती ह्या पुन्हा अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजीमध्ये विभागल्या जातात. आवृत्त बीजी वनस्पती पुन्हा एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री अशा दोन विभागात विभागल्या जातात. हे विभाजन त्या वनस्पतींमध्ये असलेल्या दलावरून ठरतं, त्यांच्यात असणाऱ्या कॉटिलिडॉनवरून ठरतं आणि हेच आपण पुढे पुन्हा बघणार आहोत. तर अँजिओस्पर्म्स हे आवृत्त बीजी वनस्पती ह्या एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री अशा दोन विभागात विभागल्या जातात. एक बीजपत्री म्हणजेच इंग्लिशमध्ये मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स, यांच्या बियांमध्ये एकच दल असतं, एकच कॉटिलिडॉन असतो, म्हणून त्यांना एक बीजपत्री वनस्पती असं म्हटलं जातं. आणि ज्या वनस्पतींच्या बियात दोन दलं आढळतात, दोन कॉटिलिडॉन्स आढळतात, त्यांच्या बियांमध्ये दोन दलं किंवा दोन कॉटिलिडॉन्स आढळतात, अशा वनस्पतींना द्विबीजपत्री वनस्पती असं म्हटलं जातं. तुम्ही एखादा शेंगदाणा बघितला तर तो शेंगदाणा दोन वेगवेगळे दोन दलांमध्ये विभागला जातो जर आपण तो फोडला तर. अशा वनस्पती साधारणतः द्विबीजपत्री वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. आणि तृणधान्य, गवत, कांदा, बांबू, केळी अशा वनस्पती जर तुम्ही बघितल्या तर त्यांची दलं ही एकच असतात, त्यांच्या बियांमध्ये एकच दलं असतात आणि अशा वनस्पतींना एकबीजपत्री वनस्पती असं म्हटलं जातं. इथे सूर्यफुलाचा समावेश हा द्विबीजपत्री वनस्पती अंतर्गत होतो, म्हणजे डायकोटिलिडॉन्स अंतर्गत होतो आणि म्हणून सूर्यफूल हे द्विबीजपत्री वनस्पती आहे आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक चार हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या समूहानी वर्गात येत नाही. आता खाली त्यांनी हे पर्याय दिलेले आहेत. अशा प्रश्नांची उत्तर माहिती असण्यासाठी आपल्याला ॲक्च्युअल वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण माहिती असलं पाहिजे, त्यांचे वेगवेगळे विभागही माहिती असले पाहिजेत आणि या प्रत्येक विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक वनस्पतीचं नावसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण टेरिडोफायटांचं वर्गीकरण इथे बघूयात. यात सिलोप्सिडा, लायकोप्सिडा, स्फेनोप्सिडा आणि टेरोप्सिडा म्हणजेच फिलोकोप्सिडा यांचा समावेश होतो. सिलोप्सिडाचं उदाहरण आहे रायनिया आणि होमिओफायटन. लायकोप्सिडाचं उदाहरण आहे क्लब मॉसेस, लायकोपोडियम आणि सिलॅजिनेला. स्फेनोप्सिडाचं एक्झाम्पल आहे एक्विसेटम आणि टेरोप्सिडा म्हणजेच फिलोकोप्सिडाचं उदाहरण आहे ॲडिंटम, टेरिस आणि फिलिसिने. आता जर ब्रायोफायटा म्हणजे ब्रायोफायटातल्या ब्रायोप्सिडाचं वर्गीकरण आपण बघितलं, त्यात मुसी, मसा आणि मॉसेसचा समावेश होतो आणि त्यात मॉसेस, स्फॅग्मम, पॉलिट्रिचम, फ्युनॅरिया अशा वनस्पतींचा समावेश होतो. आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार आहे. फिलिसिनी, मुसी, लायकोपोडियम आणि इक्विसेटिनीपैकी फिलिसिनी, इक्विसेटिनी आणि लायकोपोडियम हे टेरिडोफायटा अंतर्गत येतात. फिलिसिनी लायकोपोडियम आणि इक्विसेटम हे टेरिडोफायटा अंतर्गत समाविष्ट होतात. तर मुसी म्हणजेच मॉसेस हे ब्रायोप्सिडा अंतर्गत समाविष्ट होतात आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुसी, जो टेरिडोफायटा अंतर्गत येत नाही आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक दोन हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती डॅश डॅश आणि खाली पर्याय दिलेले आहे. आपण यापूर्वीच बघितलेलं आहे की आवृत्तबीजी वनस्पती ह्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहतात आणि वेगवेगळ्या वातावरणानुरूप इव्हॉल्व होतात. त्यांची फुले, पाने, मुळे आणि खुडेही त्या वातावरणानुसार विकसित करत जातात. आणि याचप्रमाणे अँजिओस्पर्म विभागामध्ये अत्यंत लहान वनस्पतीसुद्धा समाविष्ट होतात आणि अत्यंत उंच वनस्पतींचासुद्धा समावेश त्यांच्यामध्ये होत असतो. अँजिओस्पर्म विभागातली सर्वात लहान वनस्पती आहे वुल्फिया, जी आपण या इमेजमध्ये दाखवलेली आहे. एका बोटाच्या पेरावर इतक्या संख्येत वुल्फिया येऊ शकतात, म्हणजे त्या किती लहान आहेत हे तुम्ही इथे इमॅजिन करू शकतात. तर वुल्फिया ही या विभागातली अँजिओस्पर्म विभागातील सर्वात लहान वनस्पती आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक.
आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात आणि त्यासाठी हे खाली पर्याय दिलेले आहेत. आता अशी वनस्पती आणि त्या वनस्पतींचा गट आपल्याला शोधून काढायचा, अशा वनस्पतींचा गट आपल्याला शोधायचा आहे ज्यात संवहनी संस्था असते, बीजाणू निर्मिती पण असते पण बीजं ही नसतात. आता टेरिटोफायटा या हेडिंग अंतर्गत आपल्या पुस्तकातला हा पॅरा बघा. यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की वनस्पतींमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी या संवहनी संस्था पहिल्यांदाच टेरिडोफायटात बघायला मिळाल्यामुळे त्यांना पृथ्वीवरच्या पहिल्या अबीजपत्री वनस्पती असं म्हटलं जातं. यांचे स्पोरँजिया हे बीजाणू तयार करतात आणि या बीजाणूपासून नंतर गॅमेटोफाइट तयार होतो. आता पुढेच म्हटलेलं आहे आपण की टेरिडोफायटामध्ये सीड हॅबिट तयार होण्याची काही पूर्वचिन्हे दिसतात परंतु प्रत्यक्ष बीजे तिथे नसतात. या इन्फॉर्मेशनवरून आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकणार आहोत. तर टेरिडोफायटामध्ये संवहनी संस्था असतात, बीजाणू निर्मिती असते परंतु प्रत्यक्ष बीजे नसतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय वाटतो आणि तो आहे. पुढचा प्रश्न आहे, नेचे डॅश डॅश या गटात येतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. नेचे म्हणजे फन, फन म्हणजेच नेफ्रोलिपिस. नेफ्रोलिपिस नेचे या वनस्पतीचा समावेश टेरिडोफायटा अंतर्गत येतो आणि ही या विभागातली अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. टेरिडोफायटा विभागाचा अभ्यास करताना आपण फन या वनस्पतीचा अभ्यास करतो आणि ही वनस्पती टेरिडोफायटा या विभागाअंतर्गत समाविष्ट होते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश डॅश असे संबोधतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता शैवाळ हे थॅलोफायटा अंतर्गत येतात आणि त्यांच्यात असणाऱ्या पिगमेंट्सवरून त्यांचे खालील गटात वर्गीकरण केलं जातं. आता हिरवे शैवाळ असतात, त्यांच्यात ग्रीन पिगमेंट्स असतात म्हणून त्यांना क्लोरोफायसी असं म्हणतात. तपकिरी शैवाळांना फिओपायसी म्हणतात. लाल शैवाळांमध्ये लाल पिगमेंट्स असतात, रेड पिगमेंट्स असतात म्हणून त्यांना रोडोफायसी असं म्हटलं जातं. आणि ज्या शैवाळांमध्ये पिवळे आणि हिरवे अशी दोघंही रंगद्रव्य असतात त्या शैवाळांना झांथोफायसी म्हटलं जातं. तर झांथोफायसी असं म्हटलं जाणाऱ्या ज्या शैवाळ असतात त्या पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या असतात, हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथे पर्याय झांथोफायसी हा उपलब्ध आहे. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शैवाळांना झांथोफायसी असं म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय. आता हा पर्याय जर तुम्ही बघितला, पर्यायाच्या स्वरूपात दिलेले हे खाली ऑप्शन्स जर तुम्ही बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पेनिसिलियम ही बुरशी आहे, कवक आहे, हे फंगस आहेत. म्युकर हे सुद्धा फंगस आहे, बुरशी आहे, कवक आहे. सूर्यफूल ही वनस्पती आहे. स्पायरोगायराबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असली पाहिजे. आता आपल्या अबीजपत्री या हेडिंग अंतर्गत थॅलोफायटा हे सब हेडिंग दिलेलं आहे आणि त्यात आपण म्हटलं आहे की शैवाल जे असतात ते पाण्यात, समुद्राच्या पाण्यात म्हणजे ओलसर ठिकाणी, दमट खडकांवर, मातीत किंवा ओल्या लाकडांवर आढळतात आणि यात स्पायरोगायराचा समावेश होतो. या अपुष्प वनस्पती असतात कारण त्यांच्यात संवहनी संस्था पण नसतात आणि बीजं पण नसतात. म्हणून इथे स्पायरोगायरा हे इथे योग्य उत्तर आहे. स्पायरोगायरा ह्या शैवाल आहेत आणि त्या अपुष्प आहेत आणि त्या पाण्यात वाढतात. या अल्गी आहेत म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा, योग्य पर्याय निवडा. खाली हे काही सायंटिस्टची, शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत आणि ते कोणत्या, त्यांनी कशाचा शोध लावलेला आहे आणि त्यांना कशाचं जनक म्हणून ओळखलं जातं यासाठी आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आता हा अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि याच्या संबंधितची माहिती आपण आपल्या पुस्तकात दिलेलीच आहे. आपण वनस्पतीशास्त्राचं वर्गीकरण करतानाच वनस्पतीशास्त्राबद्दल माहिती दिलेली आहे आणि यात आपण स्पष्ट म्हटलं आहे की वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद 1867 साली पॅरिस येथे भरली आणि थिओफ्रास्ट यांना वनस्पतीशास्त्राचं जनक मानलं जातं. तर थिओफ्रास्ट यांना वनस्पतीशास्त्राचं जनक मानलं जातं. आता पुढची इन्फॉर्मेशन आपण बघूयात. मेंडेल, ग्रेगर जॉहन मेंडेल यांना अनुवंशशास्त्राचा म्हणजे जनुकशास्त्राचा जनक मानलं जातं. ग्रेगर जॉहन मेंडेल यांना अनुवंशशास्त्राचा जनक मानलं जातं. ॲरिस्टॉटल यांना जीवशास्त्राचा आणि प्राणीशास्त्राचा जनक मानलं जातं आणि याचबरोबर हिप्पोक्रेट्स यांना औषधशास्त्राचा जनक मानलं जातं. हे आपण या एका चार्टमध्ये आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. आता
या इन्फॉर्मेशनवरून आपण योग्य जोड्या जुळवणार आहोत. तर थिओफ्रास्ट यांना वनस्पतीशास्त्राचा जनक मानलं जातं, ग्रेगर जॉहन मेंडेल यांना अनुवंशशास्त्राचा जनक मानलं जातं, ॲरिस्टॉटल यांना जीवशास्त्राचा जनक मानलं जातं आणि हिप्पोक्रेट्स यांना औषधशास्त्राचा जनक मानलं जातं. आणि अशा जोड्या जुळवल्यानंतरचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो.